पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात, त्यातून डासांची निर्मिती वाढते आणि हेच डास अनेक आजारांना कारणीभूत ठरतात। सध्या कोल्हापुरात डेंग्यू, मलेरिया, फ्लू, चिकनगुनिया अशा आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढतीय। दरवर्षी पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला येणारे अनेक जण असतात, पण सध्याच्या कोरोनाच्या काळात कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब आजाराचं निदान आणि उपचार घेणं अत्यावश्यक आहे। तसंच पावसाळ्यात सकस आणि ताजा आहार घेणं हिताचं असतं, तर डासांची उत्पत्ती रोखणं हे सुद्धा आजार रोखण्यासारखंच आहे। पावसाळ्यात मोकळे डबे, टायर अशा ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची वाढ होते। विशेषतः ज्या पाण्याची हालचाल होत नाही अशा स्वच्छ पाण्यात डासांची पैदास वाढते, त्यातून डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार फैलावतात। त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी अधिक दक्षता घेणं गरजेचं असतं। गेले 1.5 वर्ष कोरोनानं धुमाकूळ घातलाय। ताप, शिंकाणी, खोकला ही कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात, त्यामुळे आता कोणताही आजार अंगावर काढणं परवडणारं नाही। अनेकांना प्रत्येक पावसाळ्यात सर्दी, खोकला, फ्ल्यू असे आजार व्हायचे। गेल्या काही वर्षात डासांची उत्पत्ती वाढली आणि डेंग्यू, मलेरिया असे आजारही वाढले, त्यामुळे घर आणि परिसराची स्वच्छता ठेवणं अत्यावश्यक आहे। तसंच वेळच्या वेळी साठून राहिलेलं पाणी बदलणं आवश्यक असतं। किंबहुना आठवड्यातून 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला तर डासांच्या निर्मितीवर पायबंद बसू शकतो। सध्या अचानक खूप ताप येणं, थंडी वाजणं, प्रचंड डोकं दुखणं, सांध्यांमध्ये वेदना होणं, घशात दुखणं, मान, छाती आणि चेहऱ्यावर गुलाबी रंगाचे चट्टे येणं अशा आजारात वाढ झाली आहे। ही लक्षणं डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाची असून त्यावर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतं। थोडंसं प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये अंडी, मटण, जेणेकरून माणसाला किंवा रुग्णाला जी झालेली विषाणूच्या आजारामुळे झालेली जी झीज असते ती भरून येण्यास पटकन मदत होते। त्याचबरोबर योग्य तो उपचार, कारण जेव्हा डेंग्यूमध्ये बऱ्याचदा पेशंटच्या प्लेटलेट्स काउंट्स या एकदम खाली येतात, 40,000 किंवा 20,000 खाली येतात। अशावेळी योग्य ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर गरज पडली तर प्लेटलेट्सचं ट्रान्सफ्युजन सुद्धा घ्यावं लागतं। ही महत्वाची काळजी आपण जेव्हा डेंग्यूचा विचार करतो तेव्हा होते, तेव्हा घ्यायला हवी। जेव्हा आपण मलेरियाचा विचार करतो, जेव्हा मलेरिया होतो तेव्हा त्याला अँटीपॅरासिटिक जे ड्रग्ज आहेत, अँटी मलेरियल जे ड्रग्ज आहेत ते घेतले पाहिजेत। आणि त्या आपण मलेरियामध्ये थोडासा हलका आहार घेणं रुग्णासाठी खूप चांगलं ठरतं। कारण आता तर चिकनगुनिया आजाराचेही रुग्ण वाढू लागलेत। प्रचंड सांधे दुखी आणि अशक्तपणा त्याबरोबरीने ताप ही चिकनगुनियाची लक्षणं आहेत। तर आता झिका नावाचा नवा आजारही डोकं वर काढू लागलाय। हाही डासांमुळेच होणारा आजार असून विशेष म्हणजे दिवसा डास चावून झिका विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो। भरपूर थंडी वाजून ताप चढणं, सांध्यांमध्ये वेदना, घसा दुखी ही झिकाची लक्षणं आहेत। कोरोना काळात विषाणूजन्य आजार अधिक गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताप आला तरी त्याबद्दल रुग्णांनी तातडीनं वैद्यकीय सल्ला आणि तपासणी करून घेणं आवश्यक आहे। शिवाय शक्यतो सकस आणि ताजा आहार घ्यावा, ओले किंवा दमट कपडे वापरू नयेत, कुबट खोलीत फार काळ राहू नये असं आवाहन डॉक्टरांनी केलंय।